हा खेळ रंगला पैठणीचा, हा खेळ रंगला खेळ पैठणीचा। कोकण साध लाईव्हचा खास शो नवरात्री निमित्त येतोय तुमच्या तालुक्यात। आहात ना रेडी? या कार्यक्रमासाठी जी बक्षिसं आहेत ती अशी आहेत, प्रथम क्रमांक दीपक बेलवरकर ज्वेलर्स यांच्याकडनं सोन्याची नथ। बघा, दीपक बेलवरकर यांच्याकडनं सोन्याची नथ तुमच्यापैकी कोणाला तरी मिळणार आहे। त्यानंतर अरविंद साडी सेंटर यांच्याकडनं पैठणी, आणि तिसरं बक्षीस आहे सुप्रसिद्ध कृपा हेअर टॉनिक यांच्याकडून एक भेटवस्तू। श्रीदेव नवरात्र उत्सव मंडळ वराड आयोजित आजचा नवरात्र उत्सव मंडळ उत्सवातला तिसरा दिवस इथं संपन्न होत आहे, आणि त्यानिमित्त या मंडळाने महिलांसाठी खास कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। होम मिनिस्टर, आणि ह्या होम मिनिस्टरसाठी उत्स्फूर्तपणे असा इथे प्रतिसाद महिलांचा मिळतो आहे। जवळजवळ इथं 27 महिला या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत। हा कार्यक्रम ज्याने आयोजित केला, कोकण साथ लाईव्ह या चॅनलचा हा कार्यक्रम आहे, आणि त्यांचे सर्वे सर्वा देवयानी वरसकर यांना मी विनंती करतो आहे की त्यांनी इथे यायचं आहे। नमस्कार, मी शिवानी सोनार। तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा। हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे, मी माझ्या केसांबद्दलचं एक छोटंसं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते। आम्ही रोज शूट करतो, आणि शूट करत असताना केसांवर हीट इक्विपमेंट्स वापरले जातात, पण माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही, कारण मी वापरते कृपा हेअर टॉनिक। हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि अगदी माफक किमतीमध्ये अवेलेबल सुद्धा आहे। शुद्ध खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून हे तेल बनवलं जातं। आयुर्वेदिक पद्धतीनुसार मंदाग्नीवर कोल्ड प्रेस पद्धतीनं हे बनवलं जातं। यामध्ये वडपारंबे, आवळा, ब्राह्मी, महाका, मेहंदी अशा वनस्पतींची शेती करून त्याचा स्वरस काढून हे बनवलं जातं। इतकंच नाही, तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये हे अवेलेबलसुद्धा आहे। त्याच्यामुळे आजच घरी जाताना तुमच्या केसांसाठी घेऊन जा कृपा हेअर टॉनिक। अरविंद साडी सेंटर, लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच सुरू होतो। अरविंद साडी सेंटर आमचं दुकान गांधीनगर कोल्हापूर इथं आहे। गाळा नंबर B16 न्यू श्री गुरु नानक मार्केट गांधीनगर कोल्हापूर। मोबाईल नंबर 9922385000 आणि 9983322222। बेलवलकर ज्वेलर्स, 40 वर्षांची परंपरा, सौंदर्याला तेज शुद्धतेचे। प्रोप्रायटर दीपक बेलवलकर, अविरत सेवा, शुद्ध सोने, मनोवेधक डिझाईन्स, खात्रीशीर दर, होलमार्क प्रमाणित, कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली। संपर्क 9422345501 आणि 9890111021। सुस्वागतम। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी श्रीदेवी सातेरी, त्याचप्रमाणे वेताळ यांची परवानगी घेऊन 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजानन याचा आशीर्वाद घेऊन अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांना वंदन करून मी उमेश परब कुडाळ या ठिकाणी कोकणसाथ लाईव्ह यांच्यामार्फत आयोजित पैठणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। रसिक प्रेक्षक, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आम्ही कार्यक्रम सुरू करत आहोत। होम मिनिस्टर, महिलांच्या आवडीचा खेळ पैठणीचा, जरा फिरा गोल राऊंड, गाणं लागणार आहे, जरा टाळ्या वाजवा, डान्स स्टेप असतील तर डान्स स्टेप करा, चला पटापट पटापट पटापट। थोडंफार गंमत करू या वहिनींसोबत, उघाण्यांचा एक कार्यक्रम घेऊ, उघाणी कशी कशी काय काय घेत आहेत ती बघू। पहिला नंबर आहे, अजिबात घाबरायचं नाही, सगळं आपलंच कार्यक्रम असतं, आपल्या घरातला कार्यक्रम, तुमच्या घरातलं पण समजा भाऊ समजा इथंच बघायचं, अजिबात घाबरायचं, कलकलायचं नाही। आप तुमचं नाव सांगा, त्याच्यानंतर किती पण आहे, हां
ठीक आहे टाळ्या वाजवा जरा. फक्त जरा एक विनंती करतोय की शंकराच्या पिंडीवर वगैरे सरकारी उपाणा झाला तर सगळेच घेतात, ते सोडून काय जरा चांगलं युनिक असेल तर घ्या, कोणा वहिनीला येत नसेल तर मी सांगेन काळजी करू नका. घ्या, नाव सांगा. वा वा वा, जोरदार टायवनीसाठी. नाव? माझे नाव काशे करायचं माझ्याकडे मी काय देणं बिणं असेल काय तुम्ही नाही ना. अरे वा वा वा, छान मस्त पाठ करून दिले. नाव? नाव कलकलतात की ते इतकी आहे साध्या सोप्या. ओके ठीक आहे. आता उखाणाचा कार्यक्रम पैठणीचा कार्यक्रम एक उखाणा साधा सोपा जरा तयार करून ठेवा सगळ्यांनी. नाव सांगा आपलं. ओके बाय माझे बांधूनच घालतात की काय बाई काय प्रकार. हा बघा आता पोरगी सगळी हसली. हा नाव जवळ दुकाना. हा ओके बाई माझे इंग्रजी इंग्रजी सगळं घेऊन येती. काय सांगतात बुकिंग फुल करून टाकला हो तर बघा काय असत का भियाले आहे ना हमर घरी ठेवून दिला त्यांना काय आणायचं होतं बघू ना तुमचे. माझे नाव मनीषा सुनील खोत. थांबा थांबा जर रागात इतके किती या करतात. माझे नाव मनीषा सुनील खोत. तो काय केला आम्ही तुमचा हा जरा प्रेमान जरा असं. माझे नाव मनीषा खोत. माझे नाव मनीषा सुनील खोत. सातेरीच्या देवळाला सोन्याचा कळस सुनील खोतांचे नाव घेते. नाव घ्यायला नाव घ्यायला मला. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. चल जास्त आपण गमजमत करूया नको कारण गावातल्या आहेत महिला पहिल्यांदाच कार्यक्रम होत आहे. शिवाजी वराडकर. थांबा तरी विचारू तरी द्या मला तुमचं नाव कसली गाय लागली आहे पहिली तुमकाच मिळतरी काय काळजी करू नका बोला. माझे नाव शुभांगी शिवाजी वराडकर. उकाणा काय झालं भाऊजी काहीतरी विचार. घ्या 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 चला हसवून. घरातल्या मंगळसूत्राला हिरामणी जोडला शिवाजींच्या जीवावर आईबाप सोडला. हे काय मग समजत नाही काय. हा शिवाजीराव नाव. हा तेच म्हटलं. ओके ठीक आहे. माझे नाव पूजा ओंकार लाड. सोन्याच्या अंगठीवर मोत्याची खून लाडां ओंकाररावांचे नाव घेते लाडांची सून. अरे वा छान मस्त. नाव? माझं नाव रश्मी रवींद्र गोसावी. हा आम्रवृक्षाच्या झाडावर कोकळ्याची चाऊल. आम्रवृक्षाच्या झाडावर कोकळ्याची चाऊल रवींद्रांचे नाव घेते ओमी तुटत ठेवलं पहिलंच पाऊल. अरे वा 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 छान अगदी असं दशावतारी नाटक बघल्यासारखं झाला. कोयल कोई कोई ठीक आहे. वहिनी हे बघा तुमका मी बोलून बोलून आणलोय माझं मान राखायचं जरा निघा बरासा नाव घ्या मस्तपैकी कडक. नाव सांगा आधी. माझे नाव रश्मी रावजी देसाई. हा होम मिनिस्टर आहे सगळ्या महिलांचा आवडता खेळ. रावजीरावांचं नाव घेते आज आहे होम मिनिस्टर. आज आहे होम मिनिस्टरचा वेळ. ओके ओके होम मिनिस्टरचा खेळ म्हटलं तरी चालेल. ठीक आहे चांगलं नाव घेतलं. नाव? माझे नाव लॉटरी विटरी लागली की का वैष्णवी वसंत परब. हा बोला. ताजमहाल बघा म्हणत भाऊजी भारी आहेत अजून काय बघलात वाईट थांबा तुमका करते सगळ्यांची गंमत बघा. उकाणा ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल. वसंतरावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. अगे भाई माझे वा वा वा. वहिनी नाव? जयमाला जयेंद्र गोसावी. उकाणा सातेरीच्या देवळात चालली होती आरती. जयेंद्र नाव गेले वरती जयमाला खालती. ठीक आहे असून द्या आता तुमची मर्जी बोला. नमस्कार माझं नाव जान्हवी जयेश लाड.
सातेरीच्या मंदिराला सोन्याचा कळस जयश्रावांचे नाव घेते. आज आहे पैठणी खेळाचा दिवस. दुसरं काय येत ना, त्यांनी आता घेतलं नाही मग होतं. हां दुसरं घ्या ना, काहीतरी दुसरं घ्या. हां मी शिकवते तुमकं दुसरं. हां ओके ठीक आहे, गंमत करूया आपण जरा सगळ्यांची. नाव काय म्हटलं? जयेश लाड. जयेश लाड, जयेश. ओके ठीक आहे, मी सांगते तसं म्हणायचं. वाटाण्याची केली उसळ नको, ठीक आहे, वाटाण्याची केली भाजी म्हणा. चला, वाटाण्याची केली भाजी. वाटाण्याची केली भाजी. मोठ्या लोकांना ऐकू घेऊ काय? वाटाण्याची केली भाजी. वाटाण्याची केली भाजी. त्यात खोबरं घातलं किसून किसून. त्यात खोबरं घातलं किसून किसून. वाटाण्याची केली भाजी. वाटाण्याची केली भाजी. त्यात खोबरं घातलं किसून किसून. खोबरं घातलं किसून किसून. जयेशराव गेले रुसून. जयेशराव गेले रुसून. मग मीच खाल्ली चाटून पुसून. चला या वहिनी. नाव? माझे नाव. जरा काय आवडत असेल तर टाळ्या वाजवलं तरी चालतील तेवढं जरा. हा ओके, थँक्यू थँक्यू. नाव? सौ वैद्य ही विनोद आळवे. हा उकाणा. नवरात्र म्हणजे देवीच्या नऊ रूपाचा आविष्कार. घटस्थापनेचा पहिला दिवस महत्वाचा असतो फार. देवीचे मोहक रूप मनी भावते. देवी समोर सतत नंदादीप लावते. हिरवा शालू नाकात नथ चंद्रहार शोभे गळा. देवीला पानाफुलांच्या नऊ माळा. खणानारायणाने भरते देवीची ओठी. विनोद रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. अरे वा कडक पाठांतर, जोरदार टाळ्या वहिनींसाठी. तुम्ही काय मुंबईवरनं? माझं नाव थांबा तरी हो जरा मी विचारते दादा सांग. मुंबईवरनं म्हणजे दोन शब्द बोला करत ना. मुंबई बीन डॅशिंग मध्ये ट्रेन बीन मध्ये कोणाकडे ढकलून बिकलं हे चल बाजू बाजू असं असतं तुमचं सगळं. माझं नाव भक्ती गजानन पोईटकर. उकाणा. तबला वाजे पेटी वाजे मध्ये वाजे विना. नाचतलो कोण? तबला वाजे पेटी वाजे मध्ये वाजे विना. गजाननचे नाव घेते होम मिनिस्टर म्हणा. हा ठीक आहे म्हणी होम मिनिस्टर. ओके ठीक आहे. नाव? आरती अशोक घाडी. सोन्याच्या मंगळसूत्राला दोन वाट्या, त्यात भरले हळदी कुंकवाची खून. अशोक रावांचे नाव घेते गाडी वकरांची सून. अरे वा 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 मस्त छान. माझे नाव शरद. झोप आधी घाल वडोळ्यावरची अशी मगाशी ते झोपवत मी तुमका. ओके ठीक आहे. शरद पांचाळ. उखाणा. शेगावीचे गजानन शिर्डीचे साई. शरद रावांचं नाव घेते रोशन सर्वेची आई. अरे वा 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 मस्त, सगळं अख्खी फॅमिली सांगून टाकल्याने बघा पटकन. नाव? सुधाकर मेस्त्री. मेस्त्री. हा उखाणा. हिरव्या शालूला जरदारी काट. होम मिनिस्टरचा सुधाकर रावांचे नाव घेते होम मिनिस्टरचा आहे थाट. अरे वा 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 छान. पहिली घ्या नाव. धनश्री प्रवीण मेस्त्री. उखाणा. कालियाच्या डोहात कृष्णाने वाजवली टाळी. प्रवीण मेस्त्रींचे नाव घेते पैठणीच्या वेळी. अरे वा छान, यांच्याकडे द्या. बहिणी नाव तुमचं? मेघादेव पालव. हा रे वा बहिणी हसतत. ओके ठीक आहे, ही बहुते ह्या बहिणीवर लक्ष ठेवा, तीन नंबरात येतली मी सांगते गॅरंटेड. उखाणा. मंगळसूत्राच्या वाटीत सासर माहेरची खूण. देऊरावांचे नाव घेते पालवांची सून. अरे वा सगळ्यांनी एकच करून ठेवल्याने सून आणि मून ती बिचारी मून बिन काय म्हणे होते. थांबा जरा बोलते. नाव सांगा. प्रियंका प्रदीप लाड. हा बोला. उकाणा. गांधीच्या ताटात इलायती केळी. प्रदीप रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. काय जुळवलात काहीतरी करू. नाव? नमस्कार नमस्कार. माझे नाव प्रणिता प्रमोद धुरी. असं म्हणजे असं रेडिओ व्हिडिओ ऐकल्यासारखं वाटलं तुम्ही. नमस्कार प्रणिता प्रमोद धुरी आपल्याला बातम्या देत आहे असं वाटलं ना. बोला सांगा. ठीक आहे जरा गंमत. हा फक्त असं काय करू नका. शाळेच्या पुस्तकात पेनाची सही. प्रमोदचे नाव घेते संभाजी लाडाची बहीण. ओके ठीक आहे हरकत नाही. माझे नाव नीता मंगेश धुरी. उकाणा. नाही काय ओ काय एकदा घ्या घ्या तुम्ही बिंदास काय पण घ्या. ताटात जवळ तांदीच्या ताटात तुपाची वाटी. मंगेश धुरींचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. ओके ठीक आहे हरकत नाही. सगळ्यांनी होम मिनिस्टर. नाव सांगा. दीपाली दत्तात्रय धुरी. हा उकाणा. घ्या घ्या काहीतरी काही म्हणा. चला नाही तर तुमका एक चान्स देते मी जरा शंकराच्या पिंडीवर म्हणा शेवटचा उकाणाचा. चला शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून म्हणा. हजाराची साडी. आता बघा कसे म्हटलं हजारी साडीवर गेली ताबडतो. हजाराची साडी. ब्लाऊज. हा ब्लाऊज कितीचो? दत्तात्रय रावांचं नाव घेते. मी आहे दीपाली हजर. अरे वा 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 छान 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 मस्त. सॉरी आजचा रंग आहे ग्रे. संदेश रावांसाठी दीर्घायुष्य लाभू दे अशी देवीकडे करते प्रे. चला गेम सुरू करतोय. एक दोन तीन म्हटल्यानंतर
इथे धावत जायचं, एका वेळी एकच बॉल आणायचा आहे उचलून आणि आपल्या बास्केटमध्ये टाकायचा, एका वेळी एक. तुम्हाला वेळ मिळेल 30 सेकंदाची, 30 सेकंदात तुम्हाला वेळ. 1 2 3 सुरू. पाया. चला, एका वेळी एक, एका वेळी एक, एका वेळी एक. दोन नेले तर बात करणार, दोन नेले तर बॉल काढून टाकणार. एका वेळी एक. हा चला चला चला, बघा बघा कशी धावत होती बघा. हा छान 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 छान, मस्त. हा, 5 4 3 2 1 स्टॉप. थांबा 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 थांबा, ठेवा खाली ठेवा खाली, स्टॉप. चप्पळ दिसता. हा बाकी त्यांचे चार चार बघा बघा कशी धावत असती. अरे वा 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 वा, मस्त. छान 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 छान. चला 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 चला. एक, 5 4 3 2 1 स्टॉप 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 स्टॉप. नको तर काय तरी धावा गेलाय त्यांनी नुकते जेव गेलो. होय कोणी दिला सगळं वरती. होय मा, काय मजा आली की नाही पण बऱ्याच दिवसांनी धावून? खूप मजा आली. हा मग मस्त. चला चला चला, पटापट गया. ओके ठीक आहे, 18 झाले ना. 19 पासून 19 एक बॉल आणतो, एका वेळी एक टाकायचा आहे. झोप येतात प्रॉब्लेम. धावत जरा असं धावायचं, नाही जमणं लावा तर हळू जाऊ, पडा बिडा नको फक्त. तसा काय नाही, पडलं तर देवीक लोटांगण घटल्यासारखं होतं, उलट पुण्य लागतं. चला 1 2 3 सुरू. जरा टाळ्या वाजवा, जरा शेवटचं राऊंड आहे बघा ह्याच्यातलं. चला चला पटापट, सावकाश सावकाश अगदी. तसं काय नाही, पुढचं राऊंड आहे मस्त पैकी, त्याच्यात तुम्हाला चान्स देतो. हॅलो, पाच चार तीन दोन एक स्टॉप 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 स्टॉप. टेबल लागतील. तर याचबरोबर पहिला राऊंड या ठिकाणी संपतोय, पहिला गेम संपतोय. या ठिकाणी आपण उभे आहोत ते श्रीदेवी सातेरी मंदिर आणि वेताळ देवतेच्या या ठिकाणी वराड ग्रामस्थ मंडळाच्या नवरात्रोत्सव कार्यक्रमात. या ठिकाणी कोकणसात लाईव्ह यांच्याकडनं एक सुंदर कार्यक्रम उपक्रम, स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी, महिलांना महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. पहिला गेम या ठिकाणी संपतोय, आपण भेटतोय थोड्याच वेळात. नमस्कार, मी शिवानी सोनार. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे, मी माझ्या केसांबद्दलचं एक छोटंसं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही रोज शूट करतो आणि शूट करत असताना केसांवर हिट इक्विपमेंट्स वापरले जातात, पण माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही, कारण मी वापरते कृपा हेअर टॉनिक. हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि अगदी माफक किमतीमध्ये अवेलेबलसुद्धा आहे. शुद्ध खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून हे तेल बनवलं जातं. आयुर्वेदिक पद्धतीनुसार मंदाग्नीवर कोल्ड प्रेस पद्धतीनं हे बनवलं जातं. यामध्ये वडपारंबे, आवळा, ब्राह्मी, महाका, मेहंदी अशा वनस्पतींची शेती करून त्याचा स्वरस काढून हे बनवलं जातं. इतकंच नाही, तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये हे अवेलेबलसुद्धा आहे. त्याच्यामुळे आजच घरी जाताना तुमच्या केसांसाठी घेऊन जा कृपा हेअर टॉनिक. अरविंद साडी सेंटर, लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच सुरू होतो. अरविंद साडी सेंटर, आमचं दुकान गांधीनगर कोल्हापूर इथं आहे. गाळा नंबर
B16 न्यू श्री गुरु नानक मार्केट गांधीनगर कोल्हापूर, मोबाईल नंबर 9922385500 आणि 9983322222. बेलवलकर ज्वेलर्स, 40 वर्षांची परंपरा, सौंदर्याला तेज शुद्धतेचे, प्रोप्रायटर दीपक बेलवलकर, अविरत सेवा, शुद्ध सोने, मनोवेधक डिझाईन्स, खात्रीशीर दर, होलमार्क प्रमाणित, कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. संपर्क 9422345401 आणि 9890111021. एका थोड्याशा विश्रांतीनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमात आलेलो होतो. एकदा जोरदार टाळ्या कोकणसाठ लाईव्ह साठी, ज्याने हा कार्यक्रम आपल्यासाठी इथपर्यंत आणलाय. पहिला गेम आता संपलाय, दुसरा गेम ताबडतोब सुरू करतोय. भारीच कायता काय डाव्या हातात मागून घेतला असता काय. 5 4 3 2 1 स्टॉप. थांबा 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 थांबा, कशी दिसता बघा साईन, कशी पिता सोडत नाही आता वरती बघा, चेहरो बघा काय तेज इला आता बघा. जरा एकदा जोरदार टाया वाजव या बहिणींसाठी, जबरदस्त सपोर्ट आहे बघा लोकल लोकांना. मस्त, जरा आता काढा ते सगळे आणि मोजा मागे उभे राहण्यानंतर. जरा उभे राहा, मागचे मागचे उभे राहा, त्यांचे काढा आणि मोजा जरा. थांबा थांबा, अशी काही वारा येईल की काहीतरी करता आहे, काढा आणि मोजा पटापट. तेरा नंबर ने 14 स्ट्रॉ लावलेले आहेत, आपले किती झाले 11 स्ट्रॉ झाले या वहिनींचे. 15 नंबरचे 16 झालेले आहेत, 17, अरे वा, 14 15, सगळ्यात जास्त कोणी लावले 1 नंबरच्या वहिनीनी. वहिनीचं नाव काय त्या, शुभांगी वराडकर. शुभांगी वराडकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 23 स्ट्रॉ त्यांनी या राऊंड मध्ये लावले, हायएस्ट आहेत त्या वहिनी. 23 स्ट्रॉ सहित आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे त्यांच्या सोन्याच्या नदीच्या जवळ. ठीक आहे, तुम्ही मागे चला. आता 1 ते 10 पर्यंत या, वेळ सुरू होतोय. 1 2 3 एका टाळ्या वाजव जरा, चला पटापट. एका हाताने, एक हात मागे एका हाताने, हा एका वेळी एक, हा फक्त एका वेळी एकच घ्यायचं आहे. मगाशी बघला आपण एका, हा चला चला पटापट पटापट पटापट. मस्त छान, डोके हलवू नको, डोके हलवला तर पडतले. बघा हे बघा, मस्त छान छान छान, लावा 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 पटापट 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 पटापट. मस्त, हे बघा 3 नंबरची वहिनी बघा आग करता इकडे. 5 4 3 2 1 स्टॉप. थांबा 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 थांबा, बघा काय था बघला, आज मॉ उठला था भारीच केल्याने. विचार जरा बाई, घे कॅमेरो बघ काय दिसता, हसता बघ कशी ती, बघाशी तर मून बिन म्हटलेल्यांना ते ही. हा चला काढा आणि मोजून घ्या, काढा याच्या मागे आहे त्यांनी, काढा त्यांच्या आणि मोजून घ्या. फक्त आता खाली पडले तर मोजायला हरकत नाही त्याच्यातले. आता पडले तर काढून पाडलं, काढून पडले तर मोजा, काय प्रॉब्लेम नाही. 3 नंबरच्या वहिनींचे झालेले 16, 4 नंबरच्या वहिनींचे 11, 5 नंबरच्या वहिनींचे 22. एकदा जोडा टाळ यांच्यासाठी सुद्धा. तुझे किती झाले, 18, वा मस्त छान. 14, 7 नंबरची 14, तुमचे जास्त असतील होय ना. 23, अरे वा मस्त. 8 नंबर 23, 9 नंबर 17, 20 डावक्या हातात लावून सुद्धा काय झाले. या पुढचा ग्रुप या, न खेळलेला ग्रुप या. आजी काय अगदी जवळसून बाल्कनीत बसून बघतो, मजा येतं ना. हा तेव्हा तू असले काय खेळ खेळतच का तुझ्या टायमा. बघा
कोकणचा लाईव्हची गंमत बघा, या आजी इथे अगदी बालकनीत जवळून बघून आणि आपलं बालपण या ठिकाणी जपत आहेत. म्हणजे माझ्या वेळेस जर असले खेळ असले तर तुम्ही किती मजा केला त्या देवायांनी मॅडमांकडे. थँक्यू म्हणा बघ या मोठ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा जबरदस्त एक अनुभव मॅडम. बघा एक तुम्हाला बाईट कसली दिली ती बघा मस्तपैकी. ओके ठीक आहे, पुढचा ग्रुप 19, 20, 21, 22, 23, 24, पुढे या 25, 26, 27, 27. तुमचा वेळ 45 सेकंदाचा होतोय चालू. 1, 2, 3 चलो. एका हाताने एक हात मागे एका हाताने लावायचे, एका हाताने एका वेळी एक जमतील तसे लावा, सावकाश काय करायची गरज नाहीये. आरामात असे मागे टोप हरे टोप. हा इथे टोप बुडसून टोपा बुडसून टोपा नवतले. ही बघा अडे ही बघा हिने मनालाच घेतल्या नव्हते. माझी बाई ती बघ कशी दिसता बघा, तिच्यापेक्षा बघा काय यांनी बघा मस्त पिसारो लावल्याने होय की ना मोरा बिरा कसतो. पंची बनूर की फिरू मस्त गग ओके ठीक आहे काढा नि मोजा पटापट. चला आरती गाडी 25 स्टॉल लावलेले आहेत मस्त छान. तुमचे किती आले? 17, 24 जराशी एक 25 आणि 24 फाईट आहे. 24 अरे वा ठरवून दिलात की काय सगळ्यांनी. 24 झाले 18, 23 नंबरला 18 घे हे बघ हे सगळ्यांनी ठरवल्यानी. 24 24 होय 18 18 तुमचे किती आले? 11 ठीक आहे चांगला प्रयत्न केलात तुम्ही. हे बघा ऍक्च्युली म्हणजे कसं आहे यांच्याबरोबर तुम्ही उतरलात हेच महत्वाचं आहे. 12 बरोबर ना. पण मजा येते की नाही तुम्हाला? पुन्हा एकदा म्हणजे असं बघा एक साधारण आणखी पूर्वी जर कार्यक्रम झाला तर तुम्ही अगदी जरा मस्तपैकी दणकट असं भाग घेतला असता की नाही. तुमचे किती आले? हरकत नाही ठीक आहे. तुम्हाला पण असंच वाटतंय ना आता हा कार्यक्रम जर आधी झाला असता 4-5 वर्ष तर एक सगळ्यांना उडवून राहिला असतात की नाही तुम्ही. नाही केस थोडं नाही तुम्हाला मी सांगत होतो जराशी सैल करा म्हणून. ओके ठीक आहे या ठिकाणी दुसरा गेम संपतोय. एकदा जोरदार टाळ्या कोकणसात लाईव्ह साठी. भेटतो आहोत थोड्याच वेळात. नमस्कार मी शिवानी सोनार. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे, मी माझ्या केसांबद्दलचं एक छोटंसं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही रोज शूट करतो आणि शूट करत असताना केसांवर हीट इक्विपमेंट्स वापरले जातात, पण माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही, कारण मी वापरते कृपा हेअर टॉनिक. हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि अगदी माफक किमतीमध्ये अवेलेबलसुद्धा आहे. शुद्ध खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून हे तेल बनवलं जातं. आयुर्वेदिक पद्धतीनुसार मंदाग्नीवर कोल्ड प्रेस पद्धतीनं हे बनवलं जातं. यामध्ये वडपारंबे आवळा ब्राह्मी महाका मेहंदी अशा वनस्पतींची शेती करून त्याचा स्वरस काढून हे बनवलं जातं. इतकंच नाही, तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये हे अवेलेबलसुद्धा आहे. त्याच्यामुळे आजच घरी जाताना तुमच्या केसांसाठी घेऊन जा कृपा हेअर टॉनिक. अरविंद साडी सेंटर लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच सुरू होतो. अरविंद साडी सेंटर आमचं दुकान गांधीनगर कोल्हापूर इथं आहे. गाळा नंबर B16 न्यू श्री गुरु नानक मार्केट गांधीनगर कोल्हापूर. मोबाईल नंबर 9922385000 आणि 9983322222. बेलवलकर ज्वेलर्स 40 वर्षांची परंपरा सौंदर्याला तेज शुद्धतेचे. प्रोप्रायटर दीपक बेलवलकर. अविरत सेवा, शुद्ध सोने, मनोवेधक डिझाईन्स, खात्रीशीर दर, होलमार्क प्रमाणित, कल्प कॉर्नर कांबळी गल्ली बाजारपेठ कणकवली. संपर्क 9422-43-45-01 आणि 9890-11-10-21.
पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर खेळ सुरू करतोय. कोकणसात लाईव्ह साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी आपल्यासाठी आपल्या गावात हा कार्यक्रम आणलाय आणि त्याच्यासाठी पहिलं बक्षीस आहे दीपक बेलवरकर ज्वेलरी यांच्याकडनं सोन्याची नथ, तर दुसरं अरविंद साडी सेंटर यांच्याकडनं एक पैठणी, आणि तिसरं बक्षीस आहे ते सॉनिक यांच्याकडनं एक गिफ्ट हॅम्पर म्हणा म्हटलं किंवा त्यांचं प्रॉडक्ट. बाय बाय लहान मुलं जरा बाजूला राहा, लहान मुलं बाजूला राहा, लहान मुलं बाजूला काढा जरा. पडली बिंडी तर मग आपण जबाबदार नाही बाबा. हे बारीक करताला छाप तुम्ही अशी. हे बघा गेम समजावून सांगतो. एक दोन तीन म्हटल्यानंतर इथे यायचं आहे आणि असा एक मनोरा करायचा आहे. खाली चार ग्लास लावायचे आहेत, एक एक काढून लावायची आहे. चुकली डबल गेली तर तुम्ही चुकणार. त्याच्यानंतर वरती ठेवायची आहे तीन. त्याच्यावरती दोन आणि याच्यावरती एक असं असा मनोरा करायचा आहे. लावल्यानंतर वाऱ्याने पडला हरकत नाही, पण तो पूर्ण करायचा आहे. आणि इथे लाईनमध्ये यायचं आहे. जो पहिला लावेल, ऐकून घ्या काय सांगतो, त्या गडबड झाली गुण मिळणार नाही. काय सांगतो ते ऐकून घ्या. जो पहिला लावेल त्याने इथे उभं राहायचं, येऊन दुसरा लावेल त्याने त्याच्या मागे उभं राहायचं. अशी लाईन करायची आहे म्हणजे आम्हाला गुण द्यायला बरे पडतील. पहिला लावेल त्याला मिळतील 10 गुण, दुसऱ्याला 9, 8, 7 अशाप्रमाणे गुण मिळतील. ज्या ग्रुपमध्ये कमी मेंबर आहेत त्यांना सुद्धा पहिल्या सुरुवातीवाल्याला 10 मिळतील, त्याच्यानंतर 9, 8, 7 असे गुण मिळतील, शेवटच्याला 2 गुण मिळतील. गेम समजला. पूर्ण झाल्यानंतर इथे येऊन थांबायचं आहे. त्याच्या मागे दुसरा थांबेल, तिसरा थांबेल, चौथा थांबेल. गॅरंटी आहे. पहिला तू करतोय, तू येऊन थांबायचा. हा ओके ठीक आहे. हे मी हे करतोय. फक्त ग्लास एक एक लावा. डबल झाली तर गोंधळ होणार. याला काही वेळेचं बंधन नाही आहे, त्यामुळे गेम सुरू करायचा आहे. 1, 2, 3 चला. 4, 3, 2, 1 चला. आता पुढे जाऊ, पुढे जाऊ. हा लावायला 4, 3, 2, 1 पटापट पटापट जवळ लावा, जवळ लावा. 4, 3, 2, 1 झालेला नाही उभे राहा, लक्ष ठेवा जरा. लोकांनी पण लक्ष ठेवा तिकडे पटकन. कोण कोण येत आहेत ते बघा. त्याच्या मागे उभं राहायचं. ही बघा एक गेली लावून, तिच्या मागे दुसरी राहा, तिच्या मागे तिसरी राहा, त्याच्या मागे मागे राहा पटकन. सांगितल्याप्रमाणे अजिबात गुण मिळणार नाही त्याच्यात. हे कोणाचं आहे, हे बांधकाम कोणाचं कोणाचं आहे, तुमचं. त्याने 0 गुण लिया. हे बांधकाम बरोबर आहे, बाकी सगळ्यांची बांधकाम बरोबर आहेत ना. हे बांधकाम कोणाचं, तुमचं. 9 नंबरचा 0 गुण लिया, चुकलेला आहे मनोरा. हा ठीक आहे, त्यांना एक एक गुण देतो का ना, आपलं काहीतरी मिळते. हा नंबर किती आहे, यांचा नंबर किती आहे सांगा. हे बांध 4 नंबरचा आहे. हे कोणाचं आहे, 4 नंबर. एक गुण दे, एक गुण. आता पहिलं कोण गेलं तसे लिहित जा, 10 पासून लिह. 10 10 त्याच्यानंतर 9. 3 नंबरला 9, 3 नंबरला 9 मी सांगतो ते. 3 नंबरला 9. 2 नंबर 10 नंबरला 7. 10 नंबरला 7. 5 नंबरला 6. 1 नंबरला आता किती सांगितले मी, 6 सांगितले ना, 5. 7 नंबरला 4. बक्षीस काय मिळले महत्वाचं नाही, पण माझ्या गावासमोर मागा काहीतरी गावला ही भावना आहे. आणि हा आपण खेळ खेळलोय साठी गोष्टी नको, माझ्याकडे लक्ष द्यायचं पटते का. वेळ सुरू होतोय. 1, 2, 3 सुरू. चला 4, 3, 2, 1 लास्ट. फक्त अडकायला देऊ नको, खाली 4 लावा. त्याच्या ते जवळ घ्या जरा पटकन होणार जवळ. 4, 3, 2, 1 4, 3, 2, 1 फास्ट काढाने लावा. आणि याचा वय द्या, उचलून द्या, उचलून द्या त्यांना. एक ग्लास कमी नाही बघा, डबल लावला तुम्ही, तुमचा चुकला. पटकन लावा, अजून आहे. घ्या घ्या, उभे राहा उभे राहा पटापट मागे. ज्यांचे झाले तसेच मार्क मिळणार. हा तुम्ही मध्ये राहायचं नाही कोणी, आता तुमचे झाले त्याच्यावर बघा, मला सांगायचं नाही का. हे कोणाचं आहे, हे कोणाचं आहे, हे कोणाचं आहे, एक्स्ट्रा आहे नोकरी. हे कोणाचं आहे, तुम्ही जरा बाजूला थांबा. ते डबल गेले, तुम्ही बाजूला थांबा जरा. बाकी सगळ्यांचे बरोबर आहे. आता लिहून घे नंबर आहेत त्याचे उभे. हेच सांगितलं ती बाजूला राहिली त्याची. लास्टला थांबा तुम्ही जरा प्लीज मॅडम. हां 15 नंबरला 10 गुंडे. 9 13
12 नंबरला 8, 12 नंबरला 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ही तुम्ही दोन्ही घ्या, तुम्ही दोन्ही घ्या, तुम्ही दोन्ही घ्या, तुम्ही दोन्ही घ्या, आणि तुम्ही आत हे घ्या. हा 1, 2, 3, 4, 3, 2, 1 असं करायचं आहे बघा. 4, 3, 2, 1 खाली 4 सगळी क्लास काढा. एक एक राहिलं अडकलं तर गोंधळ होणार. लाईन मध्ये उभं राहायचं झालेल्यानी. 4, 3, 2, 1 नाही, हे चुकलेलं आहे, चुकलेलं आहे, पटकन लावा. कुठे डबल गेलंय बघा, डबल गेलंय, चुकलंय, चुकलंय, पटकन लावा ना, जावा लावा. आणि इथे 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 4, 3, 2, 1 हे पण चुकलंय बघा, हे पण चुकलंय, हे पण चुकलंय. हे बाजूला आता चला, बस झाले, बस बाजूला राहा. हे कोणाचं आहे सांगा, हे कोणाचं आहे? तुम्ही तुम्ही बाजूला राहा. हे कोणाचं आहे? बाजूला राहा. हे कोणाचं आहे? बाजूला राहा. ओके, हे बरोबर आहे. त्यांना आधी गुण देऊन घे. 10 पासून 23 नंबरला 10 22 नंबरला 9 21 नंबरला 8 19 नंबरला 7 20 नंबरला 6 आणि 26 नंबरला 5. बाकीच्यांना एक एक द्या. चला या ठिकाणी तिसरा गेम संपतोय. एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपण भेटू कोकणराज लाईव्हच्या या रंगदार कार्यक्रमात. या ठिकाणी कार्यक्रम रंगतोय, अतिशय रंगतोय. एकदा जोरदार टाळ्या कोकणराज लाईव्हसाठी आपण वाजवूया. आणि एक छोट्याशा विश्रांतीनंतर भेटतोय एक नवीन धमाल गेमसह. नमस्कार, मी शिवानी सोनार. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे, मी माझ्या केसांबद्दलचं एक छोटंसं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही रोज शूट करतो आणि शूट करत असताना केसांवर हिट इक्विपमेंट्स वापरले जातात, पण माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही, कारण मी वापरते कृपा हेअर टॉनिक. हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि अगदी माफक किमतीमध्ये अवेलेबलसुद्धा आहे. शुद्ध खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून हे तेल बनवलं जातं. आयुर्वेदिक पद्धतीनुसार मंदाग्नीवर कोल्ड प्रेस पद्धतीनं हे बनवलं जातं. यामध्ये वडपारंबे, आवळा, ब्राह्मी, महाका, मेहंदी अशा वनस्पतींची शेती करून त्याचा स्वरस काढून हे बनवलं जातं. इतकंच नाही, तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये हे अवेलेबलसुद्धा आहे. त्याच्यामुळे आजच घरी जाताना तुमच्या केसांसाठी घेऊन जा कृपा हेअर टॉनिक. अरविंद साडी सेंटर, लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच सुरू होतो. अरविंद साडी सेंटर, आमचं दुकान गांधीनगर कोल्हापूर इथं आहे. गाळा नंबर B16, न्यू श्री गुरु नानक मार्केट, गांधीनगर, कोल्हापूर. मोबाईल नंबर 9922385500 आणि 9983322222. बेलवलकर ज्वेलर्स, 40 वर्षांची परंपरा सौंदर्याला तेज शुद्धतेचे. प्रोप्रायटर दीपक बेलवलकर, अविरत सेवा, शुद्ध सोने, मनोवेधक डिझाईन्स, खात्रीशीर दर, होलमार्क प्रमाणित, कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. संपर्क 9422345401 आणि 9890111021. चला पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर आपण पुढचा गेम चालू करतोय. कोकणसाठ लाईव्ह मधील हा रंगतदार पैठीचा खेळ या ठिकाणी रंगतोय. आणि खरोखर देव यांनी मॅडमना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेसे त्यांनी आपल्या गावात, आपल्या गावातील महिलांसाठी त्यांची पाठ कौतुकाने, कौतुकाचा हात त्यांच्या पाठीवर येण्यासाठी जे प्रयत्न केले त्याच्यात एकदा जोरदार टाळ्या देव यांनी मॅडम आणि त्यांचे कोकणसाठच्या पूर्ण टीमसाठी. गेम समजलाय? तुम्हाला मिळतील 45 सेकंद. 45 सेकंदात जास्तीत जास्त पॉईंट मिळवायचे प्रयत्न करायचे आहेत आपण. हा चला 1, 2, 3 सुरू. एकदा टाळ्या वाजव बघा, कशा बघा बघा. हा हा, नागोबा डुलाया लागला. जरा काय कॉपीराईट मुळे आपल्याला गाण्याचे प्रॉब्लेम होते, त्या बॅकग्राऊंडला मस्त पैकी गाणी मिळाली असते आपल्याला. पटपटा बनमस्त छान छान छान. बघा हे बघा, हेनी केले, हेनी केले, ह्यांचे खूपच झाले. हे जे एकदम ती दिले, अरे वा लकी भारी.
पटापट पटापट मस्त हे बघ या एक बरा करता पटापट 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 पाच चार तीन दोन एक स्टॉप थांबा 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 स्ट्रॉ स्ट्रॉ आपल्या हातात ठेवा हातात ठेवा स्ट्रॉ हातात ठेवा आपापला तो खाली टाका हातातला तो खाली टाका वापरलेला खाली टाका जरा मागे त्यांचे मोजून घ्या पटापट त्यांचे मोजून घ्या पटापट हातार घ्या आणि मोजा पटापट मोजा मोजा तिचे पटकन जा जमतात मस्त मस्त असं द्या असं नाही मोजा कोणी ते एक नंबरच्या वैदिन झाले 28 गुण दोन नंबरचे 20 तीन नंबर 24 चार नंबर 11 पाच नंबर 15 सहा नंबर 25 अरे वा वारी तोपर्यंत काउंटिंग होय पण तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगतोय बघा आता नवीन नवीन गाणी येतात माझा पाय घसरला हे घसरला काहीतरी ते झापूक झुपूक काय ते नवीन तो सूरज करतो तसं पण त्यावेळी अशी जुनी गाणी होती बघा त्या गाण्यातल्या ना प्रत्येक ओळीला अर्थ होता आता मी तुम्हाला एक जुनं गाणं सांगतो बघा एक जी जुनी माणसं आहेत त्यांना माहिती असेल म्हणजे जुनी म्हणजे एकदम जुनी ना साधारण ज्यांना माहिती असेल एक हिम्मतवाला पिक्चर होता जितेंद्र त्यात गाणं होतं नैनो में सपना सपनो में सजना सजनी पे दिल आ गया क्यों सजना पे दिल आ गया हो हो ताथैया हो हो ताथैया हो बघा आता याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो आपल्या आयुष्याशी किती मिळता जुळता अर्थ आहे तो बघा पहिली ओळ काय आहे नैनो में सपना नैनो म्हणजे काय जेव्हा लहान मुलं असतात एक 5 ते 15 वर्षापर्यंत नैनो में सपना पुढची ओळ काय आहे सपनो में सजना म्हणजे काय 15 ते 25 वर्ष 15 ते 25 वर्ष सपनो में सजना नंतर पुढची ओळ आहे 25 ते 35 पर्यंत सजना पे दिल आ गया लग्न वगैरे होत सजना पे दिल आ गया तिसरी ओळ आहे चौथी ओळ काय आहे 10 वर्षानंतर समस्त 35 ते 45 पर्यंत मग आपण यू सजना पे दिल आ गया आणि नंतर काय पूर्ण आयुष्यभर तातय्या तातय्या हो तात असा अशी गाणी आहेत बघा प्रत्येक ओळ या ठिकाणी महत्वाची गाण्यात या ठिकाणी काउंटिंग झालं झालं चला दुसरं तुम्ही पुढे चला दुसरा ग्रुप या पटकन तुमचा वेळ सुरू होतोय जमलं ना क्लिअर करा सगळ्यांनी 1 2 3 सुरू चला टाळा वाजवतो ना एकदा पटापट 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 मस्त बघा नाही नाही म्हणली होती आता आता असू दे ह्याच्यात ह्याच्यात पडलं पाहिजे हा पडले पडले चला सुरू बघा ही बघा ही बघा मस्त भारी चान्स आहे गुण मिळवायचा याच्यात आरामात गुण मिळणार 30 35 बघा अशी बघा त्याने 35 टाकले आहेत पाच चार तीन दोन एक स्टॉप थांबा 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 जर या पटापट पटापट या तुम्ही या कोणीतरी मोजून घ्यायची पटापट चला समोर उभे राहून मोजा तरी चालेल 36 गुण मिळवलेले आहे जोरदार टाळ आहे यांच्यासाठी फाईट आहे तुम्हाला बघा हा चला न खेळलेला ग्रुप या वापरलेले स्ट्रॉ खाली टाका सुरू होतोय 45 सेकंदाचा 1 2 3 हा मस्त मस्त छान बघा एकदा जोरदार टाळ्या शेवटचा राऊंड या गेम मधलं त्याच्यानंतर एक धमाल गेम तो तुम्हाला निश्चितच आवडेल काल याच गेम मध्ये सावंतवाडीला महिलांनी एवढी मजा केली होती माठेवाड्यात सावंतवाडी जीव जाईपर्यंत सगळे हसत होते असा गेम याच्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे पटपट पटपट पट शेवटचे 10 सेकंद राहिले 10 राहिले 10 10 10 10 5 चार तीन दोन एक स्टॉप थांबा
आली नाही त्या ट्रॉस पडामध्ये. या पटापट आपण जरा मोजा पटापट समोरून मोजा. जर असा कठीण गेम होता पण तेवढा सोपा होता. बघा दोन चार वहिनींनी 30-30, 35-35 गुण मिळवून म्हणजे हुशार आहेत त्यांनी मात्र आपलं काम चोख केलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आणखी एक गेम संपतोय. एका दोनच मिनिटाच्या विश्रांतीनंतर मी उमेश परब कोकणसात लाईव्ह तर्फे जो कार्यक्रम सुरू आहे त्याचा अँकर उमेश परब कुडाळ दोनच मिनिटात आपल्या समोर पुन्हा एकदा येतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा एकदा कोकणसात लाईव्ह यांच्यासाठी. नमस्कार, मी शिवानी सोनार. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे, मी माझ्या केसांबद्दलचं एक छोटंसं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही रोज शूट करतो आणि शूट करत असताना केसांवर हीट इक्विपमेंट्स वापरले जातात, पण माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही, कारण मी वापरते कृपा हेअर टॉनिक. हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि अगदी माफक किमतीमध्ये अवेलेबलसुद्धा आहे. शुद्ध खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून हे तेल बनवलं जातं. आयुर्वेदिक पद्धतीनुसार मंदाग्नीवर कोल्ड प्रेस पद्धतीनं हे बनवलं जातं. यामध्ये वडपारंबे, आवळा, ब्राह्मी, म्हाका, मेहंदी अशा वनस्पतींची शेती करून त्याचा स्वरस काढून हे बनवलं जातं. इतकंच नाही, तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये हे अवेलेबलसुद्धा आहे. त्याच्यामुळे आजच घरी जाताना तुमच्या केसांसाठी घेऊन जा कृपा हेअर टॉनिक. अरविंद साडी सेंटर लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच सुरू होतो. अरविंद साडी सेंटर आमचं दुकान गांधीनगर कोल्हापूर इथं आहे. गाळा नंबर B16 न्यू श्री गुरु नानक मार्केट गांधीनगर कोल्हापूर. मोबाईल नंबर 9922-33-85-00 आणि 89-83-32-22-22. बेलवलकर ज्वेलर्स, 40 वर्षांची परंपरा सौंदर्याला तेज शुद्धतेचे. प्रोप्रायटर दीपक बेलवलकर. अविरत सेवा, शुद्ध सोने, मनोवेधक डिझाईन्स, खात्रीशीर दर, होलमार्क प्रमाणित. कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. संपर्क 9422-43-45-01 आणि 9890-11-10-21. चला एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी उमेश परब कोकणसात लाईव्ह तर्फे जो कार्यक्रम सुरू आहे खेळ पैठणीचा त्याच्यात आपलं स्वागत करतोय. आणि एक शेवटचा धमाकेदार गेम, त्याच्यानंतर काउंटिंग होईल, त्याच्या टॉप 5 काढून एक 2 मिनिटाचा एक गेम घेऊन त्याच्यात आपल्याला विजेता मिळेल. तर गेम सुरू करतोय. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा वाजवा कोकणसात लाईव्ह साठी. फक्त आता आपल्या 4-5 वेळा टाळ्या वाजवायच्या आहेत. वेड्यासारखं हसायचंय जमेल तेवढं मोठ्याने. ही बघा आधीच हसाक लागली. यापुढे आवडणारा गेम टाळ्या वाजवा बरं जोरदार. हा बघाल बघा बघा किती टाळ्या वाजतात तुमच्यासाठी. अगदी मेळ्यासारख्या लोकांना वाटावं रात्रीचं खेळ झालं चालू असायचं. अण्णा नाही गेलो आणि जेवणता असता. चला पटकन चालू करा. या पुढे या, जरा पुढे या, जरा पुढे या. ती असली ना असा पण मस्त पैकी या पटकन 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 अशी असला तरी चालतं. हा या जरा या. ओ सगळे टाळे वाजवत आहे तुमच्यासाठी. पटकन चालू कर एकदा रंगात दिलं की आपण उतर. काय टाळ्या वाजवा यांच्यासाठी चला. हा पटकन पटकन वेळ कमी आहे पटकन. हा असं 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 बघा. ह्या मोहिनी अगदी ट्राय केलं त्यांना 30 गुण मिळालेले आहेत. बघा टाळ्या वाजवत राहा यांच्यासाठी. इथे ताबडतोब त्यांचं लॉटरी काढण्यात येईल. असा पटकन बघा. आता रंगा किती कशी ती बघा. बस बस हरकत नाही. ठीक आहे तिकडे या तुमची चिठी काढा. असा चालू करा.
बस बस मस्त छान या वहिनी जरा पुढे जरा पुढे इथे येते पटकन या पटकन बघा चार असली बघा मस्त पैकी बघा तो पिक्चर आमचा कॅमेरामन दादा बघा हसतोय तो तुमच्याकडे बघून आधी चालू करा पटकन ही बघा इतकी झाली गुण मिळतील काय ते चालू इथे जरा पुढे कॅमेरा द्यायला पाहिजे अख्ख्या 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 जगाला दिसणार तुम्ही आता वराड गावचं हास्य हा बाहेर गेलं पाहिजे वाजवत आहे जरा जवळसाठी हा मनापासून असं हा ओके ठीक आहे या काय जमेल तसं इथे सगळ्यांना ते नाही तर शून्य गुण मिळणार या इथे या तर शून्य गुण हा असं असा ते चालले आता जमत असा 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 रडण्यासारखी असा पण असा हा असा 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 मस्त हा छान 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 हरी घरच्यांकाय समजलं तुम्ही किती भयानक असतात ती बघल्यात ना या तुम्ही असतात आधीच असतात मस्त छान असा बिंदी ना मोकळेपणा हसान घ्या काय तर पॅटर्न जाऊन दे बघ हा तिकडे बघा हा तिकडे बघ क्या मोठ्या जाऊन दे असं असं जरा जवळ जरा जवळ जरा असं आणि जोरात पाणी येईल तुमच्या घ्या पटकन पटकन इथे इथे असा मोठ्यान जोरदार असा 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 पटकन 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 हसता येत नाही असं शक्य आहे माहिती बघ आता असता का हसा असा 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 टाळ्या वाजत असतील आणखी जोरात हा बघा बघा अख्खा गाव तुमच्या टाळ्या वाजवतो तुम्ही हसता हा अजून हसा चान्स आहे बघा तिथे जाऊ चिट्टी काढायचे 30 गुण चांगले हसलात नाही ना चांगले हसलं तरच 30 गुण येतील ऑटोमॅटिक बघा लक असता तुम्ही ना मी तुमकं सांगते दशावतारातलं हास्य केलं तरी चालतं असं ब्रह्मराक्षस बिलो की ना असं केलं तरी चाललं बघा सगळे टाळे वाजवतले तुमच्यासाठी घ्या आणि असा दाखवून द्या तुमकं तुम्ही किती जोरात हसू शकता जरा लांब पर्यंत जाऊन द्या ओके बस 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 चला या दुसरा ग्रुप या पटकन दुसऱ्या ग्रुपला दुसरा टास्क देतोय नमस्कार मी शिवानी सोनार तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे मी माझ्या केसांबद्दलचं एक छोटंसं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते आम्ही रोज शूट करतो आणि शूट करत असताना केसांवर हीट इक्विपमेंट्स वापरले जातात पण माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही कारण मी वापरते कृपा हेअर टॉनिक हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि अगदी माफक किमतीमध्ये अवेलेबल सुद्धा आहे शुद्ध खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून हे तेल बनवलं जातं आयुर्वेदिक पद्धतीनुसार मंदाग्नीवर कोल्ड प्रेस पद्धतीनं हे बनवलं जातं यामध्ये वडपारंबे आवळा ब्राह्मी महाका मेहंदी अशा वनस्पतींची शेती करून त्याचा स्वरस काढून हे बनवलं जातं इतकंच नाही तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये हे अवेलेबल सुद्धा आहे त्याच्यामुळे आजच घरी जाताना तुमच्या केसांसाठी घेऊन जा कृपा हेअर टॉनिक अरविंद साडी सेंटर लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच सुरू होतो अरविंद साडी सेंटर आमचं दुकान गांधीनगर कोल्हापूर इथं आहे गाळा नंबर B16
न्यू श्री गुरु नानक मार्केट गांधीनगर कोल्हापूर, मोबाईल नंबर 9922385500 आणि 9983322222. बेलवलकर ज्वेलर्स, 40 वर्षांची परंपरा, सौंदर्याला तेज शुद्धतेचे, प्रोप्रायटर दीपक बेलवलकर, अविरत सेवा, शुद्ध सोने, मनोवेधक डिझाईन्स, खात्रीशीर दर, होलमार्क प्रमाणित, कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. संपर्क 9422345401 आणि 9890111021. काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना, असं गाणं म्हणायचं नाचायचं असं मी देणार. हे तुम्हाला जमेल काय? आता म्हटलं ते गाणं जमेल, नाही तर तुम्ही कन्नड गाणं म्हणा आणि नाचा त्याच्यावर. चला पटकन सुरू, कन्नड म्हणा सर तुमच्यासाठी. काळ्या वाजवा जरा वैद्यसाठी, बघा एक वेगळं गाणं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतंय. हा नाचायचं पाहिजे, नाचायला पाहिजे हा त्याच्यावर. हा समजा नाही ना तरी डाळ्या वाजव या वहिनी. आता तुम्ही गाणं म्हणायचं डान्स करायचं, या 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 या. मी सांगतो ते मुळीचं नवतरे काना, त्याच्यावर नाचायचं फक्त. मी सांगतो एक एक सांगतो, तुम्ही म्हणा. चला म्हणा. मुळीचं नवतरे काना, मुळीचं नवतरे काना, हात सोडा तो खालचं असं धरला तो, हा तर हलव असो. हा म्हणा. मुळीचं नवतरे काना, मुळीचं नवतरे काना, माझ्या मना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना. म्हणा तुझ्यासाठी आले वना. बस बस मस्त. हा चला हेच गाणं तुम्हाला म्हणायचं आहे. या आता गाणं आता सांगितलेलं, तुमचं पाठ आहे. या पुढे पटकन चला, या पटकन या, येते ना गाणं. हा म्हणा. मुळीचं नवतरे काना, मुळीचं नवतरे, नाचायला पाहिजे जरा. हा माझ्या मना, हा हा माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्या, हात दाखवायला पाहिजे. हा तुमचे कोण आहेत काही आले आहेत? आले. हा मग दाखवा. तुझ्यासाठी म्हणा, तुझ्यासाठी 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 आले घर. गौतमी पाटीलसारखी नाचा बघूया. तुझ्यासाठी, हा नाचा. तुझ्यासाठी आले घरा म्हणा, तुझ्यासाठी आले घरा. हा ओके ठीक आहे. या हे वहिनी पहिल्यापासून टेन्शनमध्ये, मला काय संबंध नाही आज काय झाला काय यांचा. वहिनी म्हणा बघूया, गाणं येतं ना पाठा ना. दोन ओळी आहेत फक्त. म्हणा म्हणा. मुळीचं नवतरे काना, जरा नाचा गोया. हा म्हणा पटकन. मुळीचं नवतरे काना, मुळीचं नवतरे काना, मुळीचं नवतरे हो तो काना बियालो. जरा प्रेमान म्हणा, प्रेमान काना बघता बघा तुमच्याकडे काना इलो हा तुमचो, तुमचं काना योग नाही यायचं ना. ओके ठीक आहे. मुळीचं नवतरे काना, मुळीचं नवतरे काना, माझ्या मना म्हणा, माझ्या मना माझ्या मना, तुझ्यासाठी दाखवा काहीतरी आत. तुझ्यासाठी 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 आले वो. गाणं किती चांगला नाचाचा बघा. नाचा जरा दोन पावलं तरी. ओके ठीक आहे. चला चिट्टी काढा. या तुम्ही हे करा बघा, ह्यांच्या काय ह्यांच्यामध्ये तुम्ही लागा नको. ही काय उपयोग नाही यांचो. तुमका चांगले गुण मिळाले, 30 गुण मुळ्या होय तर तैसं जावा पैठणी गावतली आणि बक्षीस मिळतील. म्हणा. मुळीचं नवतरे काना, मुळीचं नाचा जरा नाच असं पुढे पुढे या जरा नाचत ना. मुळीचं नवतरे काना माझ्या मना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना रे काना, तुझ्यासाठी नाचा नाचा. आले वना रे काना, तुझ्यासाठी आले वना. बस एकदा टाळ्या वहिनींसाठी जर त्यातल्या त्या चांगल्या नाचल्यात, या तुम्ही नाचणार मला माहित आहे. या म्हणा. एकच गाणं आहे सगळ्यांसाठी. म्हणा चला चालू करा. आता गाणं पाठ झालं असतं इतक्यात. म्हणा
मुळीचं नव्हतं, मुळीचं नव्हतं रे काना, म्हणा मुळीचं नव्हतं नाचा. हा माझ्या मना, माझ्या मना तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी आले बनारे काना, तुझ्यासाठी आले बनारे काना, तुझ्यासाठी आले बना. हा मस्त, आता दांडियासारखी नाचलात तरी चालात, हा असं दांडियाचा असं करून नाचलात ना तरी चालात, हा म्हणा आता का गाणी चला मा अजून ना पाठांतर कच्चा इतकी आहे हो, इतकी मी 10 वेळा म्हटले तरी 5 जणांना ना ठीक आहे म्हणा. चला मी म्हणते तुम्ही नाचा चला नुसते. मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी आले बना रे काना, तुझ्यासाठी आले बना रे काना, तुझ्यासाठी आले बना. बस मस्त छान या तुम्ही जरा बक्षाच्या लाईनीत आहात लक्षात घ्या, तुमका बरे गुण मिळाले 30 मिळाक होत तसं एक आता आता गाणं तुम्ही म्हणू शकता या. हां नाचा जरा एकदा टाळ्या जरा गाणं म्हणतात बघा सगळ्यांनी, बाकीच्यांनी मान टाकलंय सगळ्यांनी, एकदा टाळ्या यांच्यासाठी आधी पहिले. हां आणि मी इच्छा व्यक्त करतोय तिनातलं एक बक्षीस यांना मिळावं कारण यांनी प्रयत्न केलाय. चला म्हणा नाचा जरा नाच. माझ्या मना तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी आले मना रे काना, तुझ्यासाठी आले मना. बस मस्त या आता पाठ झाला मग तुमचा. हा म्हणा 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 पटकन, एकच रवली हे म्हणतली आणि नाचतली या. हा पटकन मुळीचं नव्हतं रे काना, मुळीचं नव्हतं रे काना गौतमी पाटील काना, मुळीचं नव्हतं रे. ओ ती कशी स्टाईल बघा, ही पोरगी हसली बघा नाव घेतलं ती अशी एकदम येतली, एक पाऊल असं टाकतली आणि जे काय उडी मारतली की ना, ह्या गाण्यावर खरी धमाल उगवली होती पण तुमच्यात काय म्हणा. मुळीचं नव्हतं रे काना, मुळीचं नव्हतं रे काना, माईक जवळ घ्या. माझ्या मना, माझ्या मना, माझ्या पेटीचं सूड लायलं नाही बघा. माझ्या मना तुझ्यासाठी, म्हणा हात दाखवा नाचा बघा. हा तुझ्यासाठी, 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 तुझ्यासाठी आले बना रे काना, तुझ्यासाठी आले बना रे काना, तुझ्यासाठी आले बना. उदबत्ती फिरायला हे बघा, ही आता जरा ही डान्सर आहे ना, जमत कसं जमत, आवाज बसलो मोठ्या माईक आहात तुका असं, मी मी आता असं बोलले तर शेवट माईक असं हळू बोलत काय घेतलं. म्हणा मुळीच नव्हतं माना, मुळीच नव्हतं रे काना, हा किती बघा यांनी प्रयत्न केला, गिरके मारले, देवीक उत्पत्ती लावल्यानी 30 गुण मिळाले जोरदार टाळ्या यांच्यासाठी. हा मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, माझ्या मना शिगम्यासारख्या नको नाचा व्यवस्थित. आता तुम्ही डान्सर म्हणून मागा सांगले नाही यांच्यानी, एखादी स्टेप दाखवा ना मस्तपैकी तुम्ही, मी म्हणतो गाण्या जर तुम्ही नाचा फक्त. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी आले वना रे का, मी पूर्ण गाणं म्हणतो हा तुझ्यासाठी नाचा नाचायचं पूर्ण गाणं म्हणणार मी. तुझ्यासाठी आले वना रे काना, तुझ्यासाठी आले बना, तुझ्यासाठी सोडील घरदार, तुझ्यासाठी सोडला संसार, तुझ्यासाठी सोडील घरदार, तुझ्यासाठी सोडला संसार, मुरली वाजवितो काना कुंजवना, मुरली वाजवितो काना कुंजवना, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी आले वना रे काना, तुझ्यासाठी आले वना. इथं जोरदार टाळ, तुमच्या नशिबात काय बघायची ठिकाणा. या पुढचा ग्रुप या पटकन, हे शेवटचा टास, शेवटचा 1-2 मिनिटं फक्त. 30 गुण मिळाले आहेत वहिनीने बघा, सांगितलं होतं ना मी, एकदा जोरदार टाळ या वहिनीसाठी. या इकडे या, ती हसली ही नाचली
नको एवढं मोठं होतं काही खूप आलात सगळे आलात आलात सगळे आलात सगळे या 19 पासून 20 पासून आलात सगळ्या मला इथे कॉपी कोणाची दिसणार नाही त्याच्यात एक निक्की म्हणून एक स्पर्धक आहे तिथे खायला पाहिजे बाई काय प्रकार जरा म्हणा बघ मी बाई म्हणा तुम्ही पुढचं म्हणायचा बाई बघितलात ना पोरगी किती तोच डायलॉग तुम्हाला इथे म्हणायचा आहे फक्त इथे यायचं आहे आणि म्हणायचं आहे फक्त बाई काय प्रकार या एवढ्या दोनच ओळी म्हणायच्या आहेत फक्त बाई हा मस्त बघा निकीपेक्षा भारी म्हटलं बघा या तुम्ही म्हणा तोच डायलॉग इथे यायचं नाही म्हणायचंय तुम्ही पण म्हणा बरोबर यांच्या हा हा जरा हो घातल्या नाही मधी हो बघा या 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 पटकन आटकून घेऊया आपण यांचं थांबा जरा थांबा या झाल्या निळू फुलेसारखी या बाई वाड्यावर या असं नको जरा प्रेमान प्रेमान ती निकी आहे ना ती सगळ्यांकडं अशी एक एक झालो काही अर्बात झालो काही अभिजित अभिजित झालो काही सगळ्यांना मॅड करून फिरता आणि मग आपण म्हणतरी बाई काय प्रकार असं जर प्रेमान म्हणा जरा या पुढे या बाई बाईच म्हणतो हे बाई थोडी या पुढे या बाई सोपे या दोन जोडी दोन शब्द म्हणा बाई हा अरे जोरदार आहे यांच्यासाठी त्याला पटकन किती काय तुमच्या नंबरची काय असेल ती बाई अंगार गेल्यात त्यांच्या धावत धावत तुम्ही काही प्रकार करी आड्यावरती नळावरती भांडतात त्याची हा चला यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांनी स्पर्धेत भाग घेतलाय हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे कोकणसात लाईव्हला हेच अपेक्षित होतं की अगदी लहान वयापासून मोठ्या ज्येष्ठ सगळ्या सदस्यांपर्यंत महिलांनी या ठिकाणी एन्जॉय करावा आणि सगळ्यांना मजा आली असेल तर एकदा टाळ्या वाजवा कोकणसातसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा बघा टाळ्यांचा हा गडगडाट आहे जो आपल्याला साथ देतोय साक्ष देतोय की असाच कार्यक्रम या ठिकाणी लवकरच पुन्हा होईल आणि याच्यात डबल महिला भाग घेतील कोण कोणा काय बाई काय प्रकार कायच न करता ती हा ही निकीची आई झाली चला म्हणा काही एक नाही प्रकार तुम्ही ते जाऊन तिकीट करत द्या ओके या ठिकाणी गेम संपलेले आहेत जरा ना नमस्कार मी शिवानी सोनार तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे मी माझ्या केसांबद्दलचं एक छोटंसं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते आम्ही रोज शूट करतो आणि शूट करत असताना केसांवर हिट इक्विपमेंट्स वापरले जातात पण माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही कारण मी वापरते कृपा हेअर टॉनिक हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि अगदी माफक किमतीमध्ये अवेलेबल सुद्धा आहे शुद्ध खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून हे तेल बनवलं जातं आयुर्वेदिक पद्धतीनुसार मंदाग्नीवर कोल्ड प्रेस पद्धतीनं हे बनवलं जातं यामध्ये वडपारंबे आवळा ब्राह्मी महाका मेहंदी अशा वनस्पतींची शेती करून त्याचा स्वरस काढून हे बनवलं जातं इतकंच नाही तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये हे अवेलेबल सुद्धा आहे त्याच्यामुळे आजच घरी जाताना तुमच्या केसांसाठी घेऊन जा कृपा हेअर टॉनिक अरविंद साडी सेंटर लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच सुरू होतो अरविंद साडी सेंटर आमचं दुकान गांधीनगर कोल्हापूर इथं आहे गाळा नंबर B16 न्यू श्री गुरु नानक मार्केट गांधीनगर कोल्हापूर मोबाईल नंबर 9922385000 आणि 9983322222 बेलवलकर ज्वेलर्स
40 वर्षांची परंपरा, सौंदर्याला तेज शुद्धतेचे, प्रोप्रायटर दीपक बेलवलकर, अविरत सेवा, शुद्ध सोने, मनोवेधक डिझाईन्स, खात्रीशीर दर, होलमार्क प्रमाणित, कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. संपर्क 94 22 43 45 01 आणि 98 90 11 10 21. अंतिम टप्प्यातील कार्यक्रम, फक्त 1-2 मिनिटाची फायनल, त्याआधी फक्त 1-2 प्रतिक्रिया घेतो. आपले मगापासून आमच्या बरोबर होते, तर या 16 रंगलाय, एवढा छान कार्यक्रम झाला असं मला तरी वाटतंय. तर याबद्दल तर या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द, म्हणजे तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला, कारण हा वेगळा कार्यक्रम होता. त्याबद्दल एक जुने जाणते सहकारी म्हणूया किंवा एक आशीर्वाद देण्याचे सर्व मंडळी जर की ते आलात किंवा या गावातले लढाई जे कार्यकर्ते आहात, म्हणून तुम्हाला विचारतो हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला. काही काही यांनी या ठिकाणी कोकण सातच्या माध्यमातून जो आपल्यासमोर कार्यक्रम आपल्या गावामध्ये सादर केला, त्याबद्दल गावाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सतत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने सादरीकरण केलेलं. ज्यावेळी आपण दूरदर्शनवर हा कार्यक्रम बघत असतो, त्यावेळी जे जे ते त्या ठिकाणी किंवा आदेश बांदेकर साहेब असतील त्या ठिकाणी जो सादर करतात, तो अतिशय तुम्ही सुंदररित्या कार्यक्रम या ठिकाणी सादर केला, जेणेकरून महिलांना एक खुलं जागतं व्यासपीठ निर्माण करून दिलेला, त्यांच्या सुप्त कलागुणाला महिलांच्या मुलींच्या वाव मिळालेला आहे. जेणेकरून कुठेतरी त्यांना चूल मी चूल आणि मूल या ठिकाणी सीमित न राहता अतिशय चांगल्या प्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि नवरात्रीच्या माध्यमातून सन्मान्य पत्रकार आमच्या गावच्या रहिवासी देवयानी ओरसकर आणि उमेश परब, तुम्ही अतिशय वार्तालकन जे केलेलं आहे, सूत्रसंचालन जे केलेलं आहे, अतिशय मार्मिकतेने केलेलं आहे, अभ्यासवृत्तीने केलेलं आहे आणि वेळेचं बंधन साधू प्रेक्षकांवर जो काय प्रभाव टाकायचं असतो त्या बाबतीतही सुंदरीच्या तुम्ही एक कलात्मक दृष्टिकोनातून महिलांना हस्त खेळतं जागतं या ठिकाणी लोकांचं मनोरंजन केलेलं आहे. परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य देऊने. देवणी उदस्करांच्या ज्या ज्या काही जीवनामधील मनोकामना असतील, संकल्प असतील, त्या सर्व सिद्धीत जाऊ दे अशा प्रकारच्या नवदुर्गेच्या समोर व्यक्त करून आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सर्व महिलांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करून त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद सर. सर तुम्हाला मी विचारतोय, हा कार्यक्रम आमचं सूत्रसंचालन, मॅडमांचं नियोजन सगळं, 1-2 शब्द फक्त आमच्या कार्यामध्ये कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळतं, मॅडमांना सुद्धा काहीतरी प्रोत्साहन मिळतं, इथनं आपण काही ना काही शिकून जातो, कारण प्रत्येकाची मॅडम शेवटपर्यंत शिकण्याची इच्छा पाहिजे, कुठच्याही साध्या सोप्या गोष्टी कोण कोण एवढा लहान मुलगा सुद्धा कधी काय शिकून जाईल सांगता येत नाही. आमच्या या कार्यक्रमाबद्दल 1-2 शब्द फक्त तुम्ही सांगा आणि काय वेळ आपल्याकडे कमी आहे, लोक रिझल्ट वाट बघतायत. मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो की एवढा उशीर होऊनही आज कार्यक्रम उशिरा झाला तरी सुद्धा एवढे प्रेक्षक या कार्यक्रमासाठी अजूनही उपस्थित आहेत. या सर्व नवदुर्गांचे मी आमच्या मंडळाच्या वतीने प्रथम आभार मानतोय. त्याचप्रमाणे कोकण सात लाईव्ह या चॅनलचे सर्वे सर्वा देवयानी वरसकर यांचे सुद्धा खूप खूप आभार. आमच्या या छोट्याशा गावामध्ये हा कार्यक्रम त्यांनी आणला आणि सर्व महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, कारण प्रत्येक महिला व्यासपीठावर काही सगळ्यात जात नाहीत. मॅडम बऱ्याच वर्षापूर्वीची इच्छा होती की महिला इथल्या महिला म्हणायच्या, तुम्ही डबल बारे ठेवता, तुम्ही असे कार्यक्रम करता, मग आमच्यासाठी काय कार्यक्रम करता. तो कार्यक्रम आज त्यांना अनुभवायला मिळाला आहे आणि त्याचा आनंद मला वाटतं सर्व महिलांनी पुरेपूर घेतलेला आहे. आणि तुमचं तर उमेश परब यांचं उत्कृष्ट निवेदन आणि मला वाटतं भावजी म्हणून तुम्ही तर खरोखरच तुम्हाला मानावं लागेल. सर्व महिलांचं इथं मनोरंजन तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल
कोकण सात लाईव्ह आणि उमेश परब म्हणजे आता परत करे कार्यक्रम आपण फायनल जमतो ना एक नक्कीच तुम्हाला आम्ही इथं पुन्हा एकदा संधी देऊ. आणि माझ्याजवळ आता बऱ्याच पुरुष मंडळींची एक फरमाईश आली आहे की आता जसा कार्यक्रम तुम्ही महिलांसाठी केला तसा आमच्यासाठी करावा. अरे 200% याच्याही पेक्षा मयवरसेल मॅडम सुद्धा सपोर्ट करतात बघा. आणि प्रेक्षक महिला चौपटीने येतील त्या कार्यक्रमात आणि असा आम्ही कार्यक्रम करू मॅडमांच्या साथीने. मॅडम शब्द देतोय आपल्याला देवीच्या समोर की असा कार्यक्रम होईल की या कार्यक्रमाला लाईक्स आणि सबस्क्राईबचा तुमच्यावर वर्षाव पडेल. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा यांच्यासाठी सुद्धा आणि माय मॅडम आता जाहीर करतोय की आमचा श्रीदेव येताचा वर्धापन असतो मे महिन्यामध्ये. आता तारीख नक्की जाहीर नाही आहे पण या मंडळाच्या वतीने मी इथंच जाहीर करतोय की त्या कार्यक्रमा दिवशी वेता मंदिरमध्ये आणि वेता रंगदेवतेच्या म्हणजे रंगमंचावरती हा कार्यक्रम होईल अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. महिलांना आणि पुरुषांना सुद्धा सर्वांसाठी हा कार्यक्रम होईल. बोला. सर्वप्रथम तुम्हाला आधी खूप खूप धन्यवाद. बोला बोला आता नाही मी हसवतोय का रिझल्ट माझ्या हातात. बोला. आज आपण या ठिकाणी तुमची आमची पहिलीच या ठिकाणी वेळ आहे कार्यक्रम घेण्यासाठी. तुम्ही मला आमंत्रित केलं खरोखर तुमचे धन्यवाद. या ठिकाणी एवढ्या मोठ्या गावात मला कार्यक्रम करायला मिळाला. माझ्याकडे ॲक्च्युली 9 दिवसात 12 कार्यक्रम मला करायचे आहेत. काल सावंतवाडी केला, आतासुद्धा मी संध्याकाळी कुडाळमध्ये करून आलो, आत्ता इथे उद्या दुपारी माझा तेंडोलीत कार्यक्रम आहे, परत रात्री कार्यक्रम आहे. तर मॅडम एवढ्या घाईगडबडीत केलेला हा पैठणीचा कार्यक्रम का तुम्ही असे खूप कार्यक्रम केले दरवर्षी तुम्ही करत असतात त्या कार्यक्रमाच्या मी तुलना करत नाही. तुम्हाला फक्त कसं वाटलं एक 2 शब्दात मला सांगा. नक्कीच या हा जो वराड गाव आहे तो खरं तर माझा मूळ गाव. माझा जन्म जरी इथे झालेला नसला तरी माझी कर्मभूमी वराड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून या वराड गावातूनच मी सुरुवात केली आहे आणि निश्चितच एका चांगल्या पदापर्यंत मी या गावातूनच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे श्रीदेव वेताळ देवी सातेरीच्या आशीर्वादाने पुनीत होऊन आणि पाहुण्यांच्या आशीर्वादाने पुनीत होऊन आपण इथे काम करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे आत्तापर्यंत कार्यक्रम घेतलेले होते ते महत्त्वाच्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घेतलेले होते, तालुक्याच्या ठिकाणी घेतलेले होते. छोट्या गावांमध्ये कार्यक्रम आम्ही फार कमी घेतलेले होते किंबहुना नाहीच. परंतु आज वराडमध्ये ज्यावेळेस कार्यक्रम घेतला आणि या सगळ्या महिला भगिनी की ज्यांनी आत्तापर्यंत फक्त TV वरती हा कार्यक्रम बघितलेला होता निश्चितच त्यांना कॉन्फिडन्स आला असेल की पुढच्या वेळेस आपण आल्याबरोबर महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि या खेळाचा आनंद घेतील. मोठ्या शहरांमध्ये अनेक कार्यक्रम असे घेतले जात असतात परंतु ग्रामीण भागामध्ये असे निखळ अन्नतेचे कार्यक्रम खूप कमी असतात. किंबहुना पुरुष वर्गांसाठीचे कार्यक्रम खूप असतात, भजन स्पर्धा असतात, त्याच्यावर डबल बारी असते, बारी असते, ते बघण्यासाठी अनेक मोठा पुरुष वर्ग जात असतो. महिलांसाठी असे जे निखळ आनंदाचे छोटे मोठे कार्यक्रम असतात ते मात्र फार कमी असतात आणि तो एक वेगळा आनंद आज या वराड गावातल्या लोकांना देण्याचा योग आमच्या कोकणसात लाईव्ह आणि त्यांनी कोकणसातच्या वतीने आला. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. संपूर्ण वराड ग्रामस्थ या सगळ्या महिला भगिनी आणि या ठिकाणी तुमचा आमचा पहिलाच कार्यक्रम झाला, एक 2 शब्द आमच्यासाठी. निश्चितच उमेश परब हे आमच्याकडे खरं तर आज भाऊजी म्हणून आलेले आहेत. योगायोगाने अगदी ऍक्सिडेंटली ते आज आमच्याकडे आले कारण याच्या नियोजित कार्यक्रमानुसार हे भाऊजी आपल्याकडे येणार नव्हते. परंतु त्या भाऊजींना एका काही अपरिहार्य कारणामुळे कुठेतरी काहीतरी काम निघाल्यामुळे ते आज आलेले नाहीयेत. परंतु त्यांच्याही पेक्षा सुंदर असा कार्यक्रम आज उमेश परब यांनी आपल्या गावामध्ये सुंदर पद्धतीने केलेला आहे त्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी 11th hour म्हणजे अगदी मी त्यांना संध्याकाळी 5 वाजता सांगितलेलं आहे आणि त्यांनी 2 तासामध्ये हा कार्यक्रम तयार करून ते आपल्याकडे आलेले आहेत त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि तुमच्याकडून असेच उत्तरोत्तर कार्यक्रम होत राहत अशी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी शिवानी सोनार. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे, मी माझ्या केसांबद्दलचं एक छोटंसं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही रोज शूट करतो आणि शूट करत असताना केसांवर हिट इक्विपमेंट्स वापरले जातात, पण माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही कारण मी वापरते कृपा हेअर टॉनिक. हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि अगदी माफक किमतीमध्ये अवेलेबलसुद्धा आहे. शुद्ध खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून हे तेल बनवलं जातं. आयुर्वेदिक पद्धतीनुसार मंदाग्नीवर कोल्ड प्रेस पद्धतीनं हे बनवलं जातं. यामध्ये वडपारंबे, आवळा, ब्राह्मी, महाका, मेहंदी अशा वनस्पतींची शेती करून त्याचा स्वरस काढून हे बनवलं जातं. इतकंच नाही
तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा जनरल स्टोअर्समध्ये हे अवेलेबल सुद्धा आहे. त्याच्यामुळे आजच घरी जाताना तुमच्या केसांसाठी घेऊन जा कृपा हेअर टॉनिक. अरविंद साडी सेंटर, लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच सुरू होतो. अरविंद साडी सेंटर, आमचं दुकान गांधीनगर कोल्हापूर इथं आहे. गाळा नंबर B16 न्यू श्री गुरु नानक मार्केट गांधीनगर कोल्हापूर. मोबाईल नंबर 9922385000 आणि 9983322222. बेलवलकर ज्वेलर्स, 40 वर्षांची परंपरा, सौंदर्याला तेज शुद्धतेचे. प्रोप्रायटर दीपक बेलवलकर, अविरत सेवा, शुद्ध सोने, मनोवेधक डिझाईन्स, खात्रीशीर दर, होलमार्क प्रमाणित. कल्प कॉर्नर कांबळी गल्ली बाजारपेठ कणकवली. संपर्क 9422345401 आणि 9890111021. ठिकाणी अटीतटीची स्पर्धा झाली. शेवटच्या क्रमांकासाठी 3 जणांची टाय झाली आणि अशी आता मी 6 स्पर्धक या ठिकाणी काढतोय आणि त्या 6 स्पर्धकामध्ये 2 मिनिटाचा फक्त एक गेम होईल आणि ताबडतोब त्यात आपल्याला विनर समजेल. तर ते 6 स्पर्धक आहेत. या गुणांचा फायनलशी काही संबंध नाही. पहिलाच मी सांगितलं 6 येणार आहे, ती शेवटची सुद्धा जिंकू शकते या ठिकाणी अजूनही. तर त्याच्यात आहेत सर्वात सुरुवातीला साक्षी खानोलकर 92 गुण. या पुढे या सांची परब 91 गुण. बघा गुणात किती फरक आहे तो बघा, 92 91. सारिका वराडकर 85 गुण. या जयमाला गोसावी 78 गुण. मेघा पालव 78 गुण. बघा 78 गुणावर 3 आहे स्पर्धक आपल्याकडे. किती अटीतटीची टाईट स्पर्धा झाली बघा. आणि शेवटची आणि 6वी स्पर्धक आहे गौरी आळवे 78 गुण. तर गेम असा आहे की आपल्याला एक फुगा दिलेला आहे, एक स्टिक दिलेली आहे. आपला फुगा वाचवायचा आहे, दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे. ज्याचा फुगा फुटेल त्याने बाहेर जायचं आहे. शेवटपर्यंत ज्या वहिनींचा फुगा हातात राहील त्या वहिनी या ठिकाणी होतील विजेत्या. फायनल 2 राहतील त्या होतील 2 नंबर आणि तिसऱ्या म्हणजे 4थ्या नंबरला ज्यांचा फुगा फुटेल त्यांना मिळेल 3 नंबर. म्हणजे या 7 ना 3 महिला बाद होतील आणि त्यानंतर इथे गंमत रंगेल. आणि हा खेळ उत्तरोत्तर कसा रंगवायचा तो मला माहीत आहे. 2 मिनिटात तुम्हाला असा रंगवेन कार्यक्रम ना, सगळा गाव लक्षात ठेवील आणि मजा येईल. चला तर सुरू करूया आपण. आपला फुगा वाटवायचा आहे, दुसऱ्याचा फोडायचा आहे. चला सुरू, एकदा टाळ्या वाजवा. दुसऱ्याचा फोडायचा आहे बघा. अरे वा छान. हा थांबा, बाहेर फुलटे बाहेर. थांबा. चला 3 आधीच बाहेर झाले, कटकट गेली. चला आता थांबा जरा. तिघी आहेत, तिघी शिल्लक आहेत बघा. याच्यात कोणतरी बक्षीसवाली असणार. आपण सांगितलं होतं तू असणार म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं होतं आल्याबरोबरच. तुम्हाला सुद्धा मी सांगितलं होतं बघा. आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. या राऊंडच्या बाहेर दोन्ही पाय गेले तर तुम्ही बाद. आपला फुगा वाचवायचाय, दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे. त्याच्या डान्स बीन स्टेप बीप काय झाली तरी चालेल, लोकांना मजा आली पाहिजे. काय सांगितलं मी, त्याच्या बाहेर दोन्ही पाय, एक पाय चालेल असा, दोन्ही पाय बाहेर गेले तर बाद. आणि मी ज्यावेळी थांब म्हणेन तेव्हा थांबायचंय. चला सुरू करा. हा टाळ्या वाजवा जरा बघा. शेवटचा गेम आहे, रंगतोय बघा कसा. पाय दोन्ही आत घ्यायचे. हा आपला वाचवायचा आहे, दुसऱ्याचा फोडायचंय. हा या डोळ्यात घालू नको, डोळ्यात घालू नको. हा थांबा 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 थांबा. फुटलाय, बस बस थांबा, फुटलाय. त्याने ठीक देख. या वहिनींना 3रा क्रमांक मिळतोय कृपा हेअर टॉनिक कडून, एक गिफ्ट हॅम्पर. आता राहिल्या 2. अंतिम सामना, फक्त 2-4 सेकंदाची वेळ. एकमेकाच्या डोळ्यात घालू नका. हा नळावरचो किंवा कसं जुनं राग असा भांड. मैत्रीण मग काहीतरी असा शकता हो. हा मैत्रीण सुद्धा अशीच होणार नाही उगाच. मैत्रीण आहे ना तुमचं, मी आणि जवळ आणते. चला
बघा किती खेळ रंगतोय तो, त्याच्या बाहेर गेलात की बाद जरा डान्स बेस हा, दोन्ही पाय बाहेर गेले काय बाद ह्या राऊंडच्या. आपला वाचवायचं आहे उंची सेम आहे दोघांची, त्यामुळे हात वर बीर काय भोग नुकात असो, दुसऱ्याचा फोडायचा आहे. चला सुरू, आतमध्ये जरा नाचा बिचला तरी चला, हा जवळ इलात तरी चला, चला 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 मस्त छान जरा टाळ्या वाजवा. शेवटचा गेम आहे बघा, याच्यात ठरणार आहे मानाची नस कोणाला मिळेल आणि पैठणी कोणाला मिळेल. ढकलू नका ढकलू नका, हा फिरा फिरा जरा हळूहळू फिरला तरी चालेल. हा 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 हो 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 बाई काय प्रकार. हा खेळा 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 पटकन 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 थांबा थांबा थांबा. हे राऊंड एकदम चिकटून राहायचं आहे ह्याला, बाहेर जाणार तो बाद फुगा फुटणारा बाद या आतमध्ये. एकदा टाळ्या शेवटचा टेम चला, हा फिरा जरा फिरलंच पाहिजे, इलाज नाही का, बक्षीस पाहिजे तर काहीतरी करा. हा दोन्ही पाय बाहेर गेले की बाहेर. अरे अरे सांची परब या विजेत्या होत आहेत, त्यांना मिळतंय दिलीप पेलोडकर ज्वेलर्स यांच्याकडनं सोन्याची नर. तर दुसरा क्रमांक मिळतोय साक्षी वालावलकर यांना, साक्षी खानोलकर यांना, मी बघत होतो तुमचं लक्ष आहे की नाही, साक्षी खानोलकर यांना. आणि त्यांना मिळतंय अरविंद साडी सेंटर यांच्याकडनं एक पैठणी. तर तिसरा क्रमांक आलाय, वाटलं होतं बक्षीस मिळेल असं. बघा हीच खासियत आहे आमच्या खेळाची, ज्यानं वाटत नसतं त्यालाच बक्षीस मिळतं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, त्यांना मिळतं तिसरं बक्षीस कृपा हेअर टॉनिक कडनं एक गिफ्ट हॅम्पर. मी देवयानी मॅडम आणि त्यांच्या टीम आणि देवस्थान कमिटीचे कोण सदस्य असतील त्यांना विनंती करतोय, त्यांनी ताबडतोब या ठिकाणी बक्षीस समारंभासाठी यायचंय. एवढा मोठा कार्यक्रम आपल्या गावात झाला, एक वाजेपर्यंत तुम्ही सगळे थांबला, खरोखर प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःसाठी स्वतः एकदा टाळ्या वाजवून घ्या, निश्चितच कौतुकास्पद असं प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आम्हाला लागला. स्पर्धक जरा थोडेसे कमी असले तरी चालतील, पण एक जाणता प्रेक्षक प्रेक्षक राजा पाहिजे. तर बक्षीस समारंभ सुरू करतोय, तिसरा क्रमांक मिळतोय बबन पांचाळ यांना. मी विनंती करतोय त्यांना कृपा हेअर टॉनिक कडनं मिळालेलं गिफ्ट वाउचर द्यायचं आहे. सारिका वराडकर एकदा जोरदार टाळ्या या वहिनींसाठी. विद्देश धुरी यांना मी विनंती करतोय, त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे अरविंद साडी यांच्याकडनं एक मानाची पैठणी, आणि ती मिळते साक्षी खानोलकर यांना. एकदा जोरदार टाळ्या या वहिनींसाठी. पहिला क्रमांक मिळवते आहे वराडगावची शान, आपली सर्वांची लाडकी सांची परब यांना मिळते दीपक बेलवरकर ज्वेलर्स यांच्याकडनं सोन्याची नथ. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की ती सोन्याची नथ त्यांना प्रदान करावी. एकदा जोरदार टाळ्या सांची परब यांच्यासाठी आणि कोकण साथ लाईव्ह आणि देव यांनी वरसकर मॅडम यांच्यासाठी. या तुम्ही पण या या सगळे बाकीचे पण या इथे ग्रुप. ओके थँक्यू. चला पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार, सर्व प्रेक्षकांचे आभार.